अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून जामनेर शहरातील ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दिले आहेत। त्यातील 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन हे सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वतंत्र ठेवण्यात येणार असून ज्या रुग्णांना हे मशीन भाडेतत्वावर नेण्याची देखील आर्थिक स्थिती नाही अशांसाठी हे मशीन नाममात्र डिपॉझिट घेऊन देण्यात येणार आहे व मशीन परत केल्यावर त्यांना डिपॉझिट देखील परत दिले जाणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर यांनी दिली आहे। नमस्कार, आत्ता आपण जामनेरमधील GM हॉस्पिटल येथे आलेलो आहोत। माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त GM हॉस्पिटलला ऑक्सिजन जनरेटर देण्यात येत आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करू नये, वायफाड खर्च करू नये अशी आज्ञा गिरीशभाऊंनी दिली। परवा मी स्वतःच पत्रकार परिषद घेऊन कार्यकर्त्यांना आपण आवाहन केलं की कुठे बॅनरबाजी करू नका, जाहिरातबाजी करू नका आणि जे पैसे वाचतील ते समाजाच्या हितासाठी वापरा। आज सध्या आपल्याला कल्पना आहे की कोविडची एक महामारी, खूप मोठी संकट आपल्या या जगावर आहे, देशावर आहे। आपण सगळे त्या कोविड या महामारीला झुंज देत आहोत। अशा परिस्थितीत गिरीशभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समाज हिताचं काय काम होईल असा विचार कार्यकर्त्यांनी केला। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून ज्या ऑक्सिजनची गरज खऱ्या अर्थानं आत्ता या महामारीत लोकांना, रुग्णांना जाणवते, त्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर या मशीनचा उपयोग व्हावा म्हणून जवळपास 25 मशीन आपण निधी उभा केला आणि कुठे वायफळ खर्च न करता भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून GM फाउंडेशनला आपण आज माननीय चव्हाण, डॉक्टर चव्हाण सरांच्या कडे हे मशीन आपण सुपूर्त केलेलं आहे। निश्चितच GMच्या माध्यमातून त्या रुग्णांची तर सेवा होणारच आहे, परंतु असे काही पेशंट आहेत की त्यांना या मशीनचा चार्ज देणं शक्य होणार नाही, म्हणून 10 मशीन ह्या जनरल लोकांसाठी राखीव असणार आहेत। त्यातनं त्यांचा कुठलाही शुल्क त्या ह्या मशीन वापराचा त्या पेशंटकडनं घेतल्या जाणार नाहीत, नाममात्र डिपॉझिट घेतल्या जाईल आणि नंतर ती डिपॉझिट त्याला परत केल्या जाणार आहे। आणि खऱ्या अर्थानं भाऊचा वाढदिवस हा समाजाच्या उपयोगी पडला याचं समाधान सगळ्या कार्यकर्त्यांना आहे। हीच भाऊंचा खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।
आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतली आहे. तर तब्बल 25 मशीन्स इथे अवेलेबल करण्यात आलेल्या व त्यापैकी 10 मशीन्स या राखीव ठेवण्यात आलेल्या व ज्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये येऊन ऑक्सिजन घेणं सोयीचं नाही आहे त्या व्यक्तीला घरी पुरवण्यात येईल असं देखील त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तसेच त्याचं कोणतंही शुल्क न आकारण्यात येऊन फक्त जे काही डिपॉझिट असेल ते त्यांच्याकडून घेण्यात येईल असे देखील त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.